सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। राडेगाव येथील नगर पंचायतच्या गलथान कारभारामुळे राडेगाव येथील जनता पाणीपाणी करत आहे। पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा पहिले नगर पंचायत मध्ये गेला व त्यानंतर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार माने साहेबांना निवेदन देण्यात आले। यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शंकर गायदेने म्हणाले, नगर पंचायतच्या डिझोड कारभारामुळे निकृष्ट दर्जाची पाइपलाइन टाकण्यात आली, यामुळे पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। जर पाणी प्रश्न दूर केला नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन 2 दिवसात करू असा इशारा शंकर गायदेने व त्यांच्यासोबत शेकडो महिला व राडेगाव वासियांनी दिला। पाणीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। राडेगाव नगर पंचायत मध्ये नगर पंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पाण्याचा दुर्भिक्ष निर्माण झालेला आहे। पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे। आज या शेकडो महिला या SDM कार्यालयावर हेच म्हणणं मांडण्यासाठी आलेलं आहे। ज्या शहरामध्ये नगर पंचायतचं जे ढील प्रशासन राहिलेलं आहे, यामध्ये कमी दर्जाची हलक्या दर्जाची पाईपलाईन, त्यानंतर कमी खोलीवर पाईपलाईन टाकणे, अनेक ठिकाणी सतत पाईपलाईन फुटत राहणे आणि कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा या साऱ्या समस्येला भोवला आहे। त्यामुळे आज या प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 10 पूर्ण शहरभर पाण्याचा हाहंकार माजलेला आहे। आमचं या महिला आंदोलकाच्या माध्यमातून नगर पंचायत प्रशासन आणि SDM कार्यालयाला एवढी विनंती आहे, त्यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालून हा प्रश्न नगर पंचायतच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करावा। अन्यथा आम्ही या येत्या 1-2 दिवसात प्रचंड आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही। या निमित्तानं आम्ही हे आपणास शासनाला इशारा देत आहोत। प्रतिनिधी गुड्डू मेहता, राडेगाव, यवतमाळ। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें D1 News यवतमाल, मुख्य संपादक नसीब खान। मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।